मित्रांनो, अखंड महाराष्ट्राच्या मनावरची जखम म्हणजे पानिपत होय. याच पानिपत युद्धामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे मराठी तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान गार्दी यांचे सामर्थ्य खरोखरच वाखणण्यासारखे होते. जेव्हा अहमदशाह अब्दालीला मराठी सेनेचे बळ अधिक वाटले तेव्हा त्याने उत्तरेमधील अनेक राजांना विनवण्या करून मदतीच्या भिका मागितल्या. एवढेच काय, अब्दालीने पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असलेले इब्राहिम खान गार्दी यांनाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण ही आलेली पत्रे इब्राहिम खान गार्दींनी थेट सदाशिवभाऊंना दाखवली व आपण खाल्लेल्या मिठाला जागणारे व्यक्तिमत्व असल्याचे त्यांनी सिद्ध केले. सदाशिवभाऊ पेशव्यांचा मराठा सरदारांपेक्षा अधिक विश्वास इब्राहिम खान यांच्यावर होता व या विश्वासाला शेवटच्या क्षणापर्यंत तडा गेला नाही. नमस्कार मित्रांनो, रिअल प्राईम व्हिडिओज मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. चला माहितीला सुरुवात करूया. पानिपतच्या युद्धावेळी मराठी सेनेमध्ये 11,000 गार्दी व 105 तोफा होत्या. या तोफखान्याचे प्रमुख असलेले इब्राहिम खान गार्दी एखाद्या ज्वालामुखीहून कमी नव्हते. त्यांनी हे सर्व फ्रेंच तोफखान्याचे तंत्रज्ञान पोर्तुगीजांकडून शिकून घेतले होते. पोर्तुगीज तसेच निजामाच्या पदरीही काही काळ गार्दींनी काम केले होते. निजामशाहीच्या अंतर्गत कलहानंतर नोकरीसाठी इब्राहिम खानला खूप भटकंती करावी लागली. नानासाहेब पेशव्यांनी त्यांना नोकरी व आवश्यक सामग्री देऊन मोठी गार्द्यांची सेना तयार केली होती. इब्राहिम खान सुरुवातीपासूनच अतिशय कष्टाळू होते व पेशव्यांचा त्यांच्यावरचा वाढता विश्वास अनेक मराठी सरदारांना बगवला नव्हता. यातूनच अनेक जणांनी जातीचे राजकारण सुरू केले पण त्या राजकारणाचा पेशव्यांवर काहीच परिणाम झाला नाही. पानिपतच्या युद्धावेळी ठरलेल्या युद्धनीतीनुसार इब्राहिम खान गार्दींचा तोफखाना सगळ्यात पुढे राहून आग ओकत होता व अब्दालीच्या सैन्याचा धुवा उडवण्यात येत होता. सर्व काही मराठ्यांच्या बाजूने चालले असताना मधूनच शिवदेव आणि गायकवाड या सरदारांची घोडी अब्दालीच्या फौजेकडे सरसावली, ज्यामुळे तोफखाना नाईलाजाने बंद करावा लागला. कारण आपले सैनिकही तोफेच्या माराने जायबंदी झाले असते. तोफखाना बंद झाल्यानंतर मात्र युद्धाचे रंग पालटले. अब्दालीचे राखीव असलेले बंदूकधारी पथक पुढे आले व बंदुकांपुढे मराठी सैन्याचे भाले अयशस्वी ठरले. परिणामी मराठी सैन्याची मोठी कत्तल झाली. इब्राहिम खान गार्दीला अब्दालीने पकडल्यावर भाऊसाहेबांची साथ का दिली असे विचारले तेव्हा गार्दी म्हणाले, दिलेल्या शब्दासाठी जीव कुर्बान आहे. यानंतर इब्राहिम खान यांची अतिशय यातना देऊन हत्या करण्यात आली. दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या इब्राहिम खान यांचे स्थान नेहमीच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आदराचे राहील. धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा रिअल क्राईम व्हिडिओज. धन्यवाद.